प्रेमाची अनोखी परिभाषा सांगणारा मजनू हा चित्रपट असून हा चित्रपट येत्या 10 जून रोजी रसिकांच्या भेटीला येणार आहे, अशी माहिती निर्माते गोवर्धन दोलताडे यांनी पत्रकार परिषदेत दिली. या पत्रकार परिषदेत अभिनेता रोहन पाटील म्हणाला की मजनू या चित्रपटामध्ये माझा एक वेगळा रोल आहे. मजनू चित्रपटात रसिकांना फाईट, ॲक्शन, रोमान्स तसेच लव्ह स्टोरी अशा बऱ्याच गोष्टी पाहायला मिळणार आहेत. 2 मजनू आणि 1 लैला हा विषय यामध्ये मांडला असून ते दोघे कसे प्रेमात पडतात हे दाखवलं गेलं आहे. मजनू या चित्रपटाबद्दल सांगायचं गेलं तर या चित्रपटामध्ये अनेक कलाकार असून या चित्रपटात 4 गाणी आहेत व हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत असून 200 चित्रपटगृहामध्ये दिसणार आहे. निर्माते गोवर्धन दोलताडे म्हणाले की या चित्रपटाचे दिग्दर्शन शिवाजी दोलताडे हे आहेत. प्रत्येकजण कॉलेजला गेल्यानंतर स्वतःला मजनू समजतो. मजनू चित्रपट जे पाहतील त्यांची प्रेमकहाणी नक्की अजरामर होईल. मजनू हा चित्रपट खूप चांगला फॅमिली पॅक चित्रपट आहे, म्हणून सर्वांनी हा चित्रपट पाहावा. कोरोनाच्या काळात सर्व काळजी घेऊन चित्रित झालेला हा चित्रपट आहे. या चित्रपटात अभिनेता रोहन पाटील, नितीश चव्हाण, अरबाज शेख, मिलिंद शिंदे, सुरेश विश्वकर्मा, प्रणव रावराणे, श्वेतलाना अहिरे, अदिती सारंगधर, माधवी जुवेकर हे आहेत. आणि तिथून तिचा खरा प्रवास सुरू होतो. ती नेमकी कोणासोबत राहायचं हे तिला कळत नसतं. तर प्रत्येक म्हणजे डे टू डे लाईफमध्ये पण कुठल्याही मुलीला ही परिस्थिती येतच असते, पण तिला कळत नसते की आपण काय डिसिजन घ्यावं. तर हा प्रवास आम्ही कस्तुरीचा दाखवला आहे मजनूमध्ये, की नेमकी तुम्ही कुणाला चॉईस करायला हवं आणि का करायला हवं ही गोष्ट आम्ही दाखवली आहे. त्याच्यानंतर संगीत आहेत सिनेमाला, पी शंकर मुंगनेक आहे, साजन विशालिक आहे आणि सचिन आहे. त्याच्यानंतर चित्रपटामध्ये सिंगर आहेत खूप चांगले आहेत. सलमान अली प्रथमच मराठीमध्ये गाणं गायले. त्यानंतर आदर्श शिंदे आहे, पेला शिंदे आहे, संदीप उबाळे आहे, आनंदी जोशी आहे, खूप चांगले सिंगर आहेत. आणि विषय खूप छान झाला, नाशिक मध्ये शूटिंग केलं आहे आम्ही. एक महाराष्ट्रातल्या प्रेक्षकांना एक आगळा वेगळा विषय बघायला भेटणार, म्हणजे लोकेशन. आतापर्यंत असे लोकेशन कोणत्याच मराठी सिनेमामध्ये आले. एक हिंदी डायरेक्ट हिंदीमध्ये असे लोकेशन असतात असे मराठीमध्ये वापरले. खूप छान विषय, म्हणजे करोडो एका डोक्यावर गेला असा विषय आहे. 10 जूनला आम्ही तो पूर्ण महाराष्ट्रात साधारणतः 200 थिएटरला आणि